नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडीवानसुरते आपलं स्वागत करतो। सकाळची वेळ आहे आणि तुम्ही आता बघू शकता आपण फ्रूट मार्केट मध्ये आलेलो आहे। फ्रूट मार्केट मध्ये आता दिवाळी तर संपून गेली आहे, तरी पण तिथली जी लाइटिंग होती ती आणखी काही त्यांनी काढलेली नाही। नेमकं यांची दिवाळी संपत नाहीये की मग यांना लाईट बिल कमी येत असेल असं मला वाटतंय। आता भाजीपाला वगैरे घेऊन आलोय। आता सध्या काय झालंय काय माहित, मार्केटमध्ये भाजीपाल्याचं जरा जास्तच तुटवलंय, त्याच्यामुळे मग काही वस्तूंची रेट असे डायरेक्ट ढगाला, तर काही यांचे असे पाताळामध्ये। जाऊ दे, आता आपल्याला जेवढी शॉपिंग करता आली तेवढी तर करून आणली आणि आता फ्रूट मार्केटमध्ये आता तुम्ही बघू शकता। हे बघा, असा काही त्यांचा माल ठेवलेला राहतो। अजून या ज्या गाड्या आहेत यांच्यामध्ये पण माल बाकी आहे, आता त्या तसंच लावून दिले आहेत। थोड्या वेळाने जेव्हा मार्केट जेमतेम 6 वाजेच्या दरम्यान चालू होईल तेव्हा मग हळूहळू माल काढायला सुरुवात करतील। आणि तुम्हाला काय वाटतंय, हे बघा तिकडं अजून इकडं कोणीच नाही, आपण गपचूपमध्ये एवढ्या जाळ्या घेऊन काय पण जायचं का? माझं ऐकून कुणाच्या मनात जर असं काही आलं असेल तर असं काही करू नका, इथं सर्वीकडे कॅमेरे असतात, तुम्हाला पक्का तडका देतील नंतर। तो जरा चेष्टेचा भाग होता, नाहीतर मग आपल्यापैकीच कोणी यायचं ना, भाऊंनी सांगितलं तर चला उचला गायब। आज आपल्याला महत्वाचं म्हणजे चिकू वगैरे बघायचं आहे आणि एक मोठं साईजचं बोर असतं बघा, त्याला ऍपल बोर म्हणतात। मग तुमच्या इकडे काय म्हणत असतील ते तर काही सांगता नाही ना, आमच्या इकडे तर ऍपल बोर म्हणतात। असं काही त्यांचं प्राइस काढू, आज सफरचंदाची तर जास्त काही नीड नाही। आज आपल्याला जेवढं कमी मध्ये भेटल तेवढ्या रेटमध्ये घेऊन टाकायचंय। आज जरा बटाटे जास्त घ्यायचं, म्हणजे कसं 17 टाईम आता आपल्याला येता येत नाही। मध्येच तुम्ही तर पाहिलं आपल्याला किती मोठा गॅप लागून गेला। या वेळात असं झालं जरी पण मग आपल्याला काही अडचण नको यायला, त्याच्यामुळे मग आताच जरा जास्त बटाटे टाकून घेतो। एकदा तुम्ही परवाच्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल आपले, तेव्हाच सर्व बटाटे संपून गेले। काल आपल्याकडे बटाटा एक बटाटा सुद्धा शिल्लक नव्हता। आता बघू इथं मार्केट वगैरे ओपन होतं, त्याच्यानंतर जर जमलंच तर तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर मग डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो। मित्रांनो, आताच दुकानावरती पोहोचलो, तुम्ही बघू शकता अजून गाडी तर इथंच लावलेली आहे। गाडीमध्ये माल तसं तसं आहे, इथं एखाद्याने ट्रॅक्टर लावून दिलाय, त्याच्यामुळे आपली गाडी काही पुढे जात नाही। मग त्यांना बोलवायला तर पाठवलंय, आता बघतो थोड्या वेळात लगेच दुकान वगैरे लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आज दुकान कसं भरलेलं वाटतंय। मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि तुम्ही आता बघू शकता मी दुकानावरती आलो होतो आणि आता पूर्ण भाजीपाला वगैरे लावून दिलाय। बटाटे पण लावून दिले, कोबी पण लावून दिली आणि कारलं पालक हे सर्व लावून दिलेलं आहे। वांगे जास्त काही लावले नाही, कमीच लावले, म्हणजे मग कसं त्यांचे देठ वगैरे सुकून जातात। आता तुम्ही बघा आता कसे सर्व हिरवे दिसतायत, त्याच्यावरती आणखी काहीतरी ओला फडका बिडका टाकून द्यावा लागेल, म्हणजे मग त्यांना काहीच होणार नाही। आणि इकडे तुम्ही भेंडी वगैरे बघू शकता, ती पण कमीच लावली, एक तर ती पण नंतर मग पूर्ण अशी मऊ मऊ जशी होऊन जाती आणि जेव्हा कस्टमर येतो तेव्हा हे बघा असं काहीतरी मोडून बघतो, जर अशी मोडली तर मग त्यांना चांगली वाटती आणि जर ती मोडली नाही तर मग शिळी होऊन गेली असं त्यांना वाटतंय। पण मग उन्हामुळे ते तसं होतंय, आता त्याला काय करू शकतो। आज आपण 10 किलो लसूण आणला होता, आता 10 किलो मधनं फक्त एवढा काही बाकी राहिलेला आहे। सकाळी सकाळीच एका शेतकऱ्याला लावायलासाठी लागत होता, मी त्यांना सांगितलं म्हटलं माझ्या काही गॅरंटी वरती तर काही मी देत नाही, एक तर मी तो फक्त असंच विकण्यासाठी आणलाय, तो खाण्यासाठी तर ठीक आहे पण मग जर तो उगल किंवा नाही याची तर मला काही गॅरंटी नाही। शक्यतो तर उगल तर फेल तर जाणार नाही याचा तर मला विश्वास आहे, पण मग त्यांना एक सांगून दिलेलं कसं आपल्या बाजूने क्लिअर राहतं। मिरची वगैरे लावून दिली आहे, कालच्या जे शेतकऱ्याने आपल्याकडे आणून दिली ती तीच मिरची आज आपण काही मार्केटमधून आणली नाही, मार्केटमध्ये एवढी काही महाग नव्हती। उलट मला तर असं वाटतंय की आपण त्या शेतकऱ्याकडनं महाग घेतली। मार्केटचं कसं आहे, एक दिवसात ढगात दुसऱ्या दिवशी लगेच जमिनीवरती। आणि सफरचंद वगैरे लावून दिले, हे आपल्या आधीचे जे सफरचंद होते तेच आहे आणि आज मी आलं जरा जास्त क्वांटिटी मध्ये आणलंय इथं आहे आणि बाकीचं आलं तिथं खाली ठेवलेलं आहे। आपल्याकडे जरा हॉटेलसाठी जरा आल्याची जास्तच ऑर्डर राहते, मग म्हटलं चला जास्तच आलं घेऊन येऊ, म्हणजे कसं 17 वेळा त्रास राहणार नाही। जर आपण 3-4 दिवस जास्त जरी गेलो नाही तरी पण मग आपल्याकडे जो आपल्याला महत्वाचा माल आहे म्हणजे न खराब होणारा तो असाच आपल्याकडे शिल्लक राहतो। आणि या केळी वगैरे लावून दिले आहेत, आज आपण एवढ्या केळी केळी आणल्या होत्या त्या आता बऱ्यापैकी गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग तुम्हाला त्या कमीच दिसत असतील, पण मग आजचा दिवस आपल्यासाठी सुरुवात तर चांगली झाली। आणि हो, मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हटलं मी सफरचंदाच्या कमी पेट आहे आणलं, एक तर कसं आपल्याकडे सफरचंदाची आता जरा जास्त मागणी नाही कमीच आहे आणि मी मार्केटमध्ये चिकू विचारला अजून तर काही एवढा अवेलेबिलिटीच नाही। मग आपल्यासाठी 2 सफरचंदाच्या पेट्या घेऊन आलोय आणि ही एक छोट्या सफरचंदाची वरची आणि या बाकीच्या खालच्या 2 आहेत त्या मोठ्या सफरचंदांचे आहेत। आज आपल्याला एक सफरचंदाची ऑर्डर होती, मग मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आपल्याकडनं जर मागवलं तर जो रेट आहे तोच, म्हणजे आपल्याला 950 रुपयाला सफरचंदाची पेटी पडली आणि 50 रुपये त्याच्यावरती भाडं, म्हणजे 1000 रुपयाला त्यांना पेटी गेली। मित्रांनो, आता घरी आलो होतो, म्हटलं चला घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन येऊ, एक तर काल रात्री झोपच झाली नव्हती त्याच्यामुळे मला दुकानावरती झोप लागत होती, म्हटलं नाही घरी जावंच लागेल, थोडा वेळ फ्रेश वगैरे होऊ आणि लगेच मग दुकानावरती जाऊ। आता घरी आलो होतो, जरा झोपच कंट्रोल नव्हती होत, मग 15 मिनिटाचा एक स्मॉल नॅप घेतला आणि आता आंघोळ वगैरे करून मागच्या कुंडीमध्ये आलोय।
आता इथला आपला प्लॅन तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये माहितच झाला असेल. जर मला असं वाटलं की नाही आजचे दिवस जाऊ द्या थोडं लेट जाऊ असं तसं, आता मला तसंच वाटत होतं. मांग आलो आणि जेव्हा इकडे बघितलं यार नाही आपल्याला जावंच लागेल. एक तर सर्व एकमेकांना कनेक्ट आहे, जर एखादी गोष्ट जरी मिस केली ना तर हे पुढचं सर्व प्लॅन मिस होऊन जाईल. त्याच्यामुळं मग आपल्याला असं आपला थोडा वेळ सुद्धा आपला वाया नाही घालता येत. आता बघितलं असं जेव्हा इथं येतोय ना तेव्हा आपल्याला पुढं काय करायचंय त्याचं जेमतेम पुढचे एक दोन महिने असे लगेच डोळ्यासमोर येतात आणि एकदा पाहिल्यानंतर पूर्ण मोटिवेशन मनामध्ये भरून जातं. जाऊ द्या आता जास्त वेळ इथं घालवण्यात काही मजा नाही, आता डायरेक्ट दुकानावर जातो आणि लगेच तुम्हाला भेटतो. मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही आता बघू शकता आपल्याकडे दुकानावरती एवढा काही माल आहे. आज केळी पण आपल्या बऱ्यापैकी गेलेल्या आहे. आज मी 3 जाळ्या केळीच्या मागवल्या होत्या आणि आपली कालची पण 1 जाळी बाकी होती. आता तुम्हाला एवढ्या केळी दिसत आहेत म्हणजे किती गेल्या असतील याचा अंदाज तर तुम्ही लावू शकता. आणि आपल्याकडे आधीचे सफरचंद होते तेच लावले होते, नवीन माल काही लावलाच नाही. म्हटलं कसं थोडे दिवस लेट लावू पण मग थेट लावू. आज भाजीपाल्याला खूपच चांगला प्रतिसाद होता. आतापर्यंत तर बऱ्यापैकी गेलेला आहे. अजून संध्याकाळपर्यंत बघू अजून किती जातो. आणि हो मित्रांनो आज तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसतच असेल. जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा तर असं इतकं जाम झालं होतं की तुम्हाला काय सांगावं. पण जेव्हा इथं आलो इथं आपल्याला 2 सबस्क्रायबर येऊन भेटले. त्या सबस्क्रायबरला भेटल्यानंतर असं एक वेगळाच आनंद आला हो चेहऱ्यावरती की काय सांगावं. आणि एक अशी फिलिंग आली, तुम्ही तो गाणं ऐकलंय का, साला मैं तो साप बन गया थेट धगात. असं कोणी भेटलं ना हवा पूर्ण झोप बीप काही स्ट्रेस वगैरे काही टेन्शन वगैरे काय असेल नसेल सगळं निघून गेलं. असे जर आपल्याला रोज सबस्क्रायबर भेटत राहिले ना नाहीतर मग फक्त व्हिडिओ बघायचा आणि आपली फॅमिली मोठी नाही करायची म्हणजे असं नाही चालणार बरं का. चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. आता संध्याकाळपर्यंत बघू अजून आपल्याला काय काही कस्टमर वगैरे भेटतात. मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही आता बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला थोडाफार उजेड दिसतच असेल. त्याचं कारण ही बघा ही बॅटरी आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा आपण एक बॅटरी मागवली आहे तर ती ही आहे. ही बॅटरी इतकी हलकी आहे ना का एखादं बालवाडीतलं पोरग असं खेळण्यासारखं ओढत घेऊन फिरत. आपण जर पकडलं ना तर अंदाजे जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर 5 मोबाईल साधे सुधे कोणते पण तुम्ही पकडले ना तर त्याचं एवढं वजन येऊन जाईल त्या बॅटरीचं. जेमतेम 2 किलो तर भरपूर झालं. एवढं काहीतरी त्या बॅटरीचं वजन असेल मग त्याच्यामध्ये गट्टा किती मोठा आहे किंवा काय ते तर माहित नाही. पण जेव्हा मी त्यांच्या कस्टमर केअर सोबत बोललो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जेमतेम फ्रंट लाईट लावाल तर 8 तास होतं बॅटरी बॅकअप. आणि जेव्हा आता आपण ही वरची लाईट लावली आहे त्याला जेमतेम 7 तासांचं बॅटरी बॅकअप आहे. इकडनं एक बल्ब आहे आणि या साईडने एक बल्ब आहे. असे 2 बल्ब या बॅटरीला आहेत. मग बघतो अजून तर पूर्ण अंधार झालेला नाही तुम्हाला दिसतच असेल. मग कसा उजेड पडतो आपल्याला रात्रीच समजेल. मी आता लांब उजेड पाडून पाहिलं 1 नंबर उजेड जातोय. मग आता भाऊ अजून आपल्याला जवळचा तर काही नीट अनुभव आलेला नाही. काही नाही थोडंफार जरी आपल्याला चांगलं उजेड पडला ना तर एवढं काही नाही. पैसे आपले वर्थ आहेत. एक तर आपण इथंच वापरणार असं काही नाही, आपल्याला दुसरीकडे पण वापरता येणार. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, दुकान वगैरे आवरून घेतो आणि मग डायरेक्टली तुम्हाला हिशोबासोबतच भेटतो. मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे, आता दुकान वगैरे आवरून झालेलं आहे. आज आपल्यासाठी इतका चांगला दिवस होता की काय सांगा. आज आपल्याला सफरचंदाच्या पेटीची ऑर्डर होती, बटाट्याच्या कट्ट्यांची पण ऑर्डर होती. त्याच्यामुळे मग आपण जेवढे पैसे गुंतवले होते तेवढे सर्व रिकव्हर झालेले आहेत. आज दिवसाच्या सुरुवातीला आपल्याकडे 24,730 रुपये होते. त्यामधनं आज आपण खूप सारा भाजीपाला वगैरे आणला, सफरचंदाचे पेटे आणले, बटाट्याचे कट्टे आणले. त्यासाठी आपल्याला जेमतेम 10,590 रुपये खर्च आलेला आहे. आणि हे सर्व करून आज दिवसाखेर आपल्याकडे 24,610 रुपये. आता हे 24,610 रुपये आपण आणखी कोणत्या छोट्या व्यवसायामध्ये गुंतवून त्यापासून आणखी पैसे बनवू शकतो अशा आयडियाज मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून नक्कीच सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो सध्या सपोर्टची जरा जास्तच गरज आहे त्याच्यामुळे मग नक्कीच सबस्क्राईब करा. आता तुम्ही हिशोब तर बघितलाच असेल, काल आपल्याकडे 24,000 रुपये होते आणि आज पण आपल्याकडे 24,000 रुपये. आपण आज नवीन सफरचंदाचे पेटे पण लावले नव्हत्या, त्या तर सर्व तशाच्या तसे आहे. आणि बटाटे पण आपण अर्धीच फोडले होते. आज फक्त भाजीपाल्यामध्ये आणि छोट्या मोठ्या ज्या ऑर्डर होत्या त्यांच्यामध्येच आपले पैसे रिकव्हर झालेले. आता बघतो घरी जातो एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला उद्या भेटतो.